आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळे. स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चेत होणारच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत आग लावून पेटवून देणाऱ्या नवऱ्याविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गंभीर भाजलेल्या त्या महिलेला उपचारासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर 4 येथील भरतनगर कांसई रोड येथे सुमन ही महिला तिची 3 मुले व पती आत्माराम यांच्यासोबत राहते. आत्माराम याला दारू पिण्याचे व्यसन असून तो सुमन हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करीत असे. काल रात्री 12:30 सुमारास सुमन या घरात स्वयंपाक करीत असताना आत्माराम हा दारू पिऊन घरी आला. त्याने सुमन हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण केले, तसेच तिला शिवीगाळ करीत ठोशाबुक्क्याने मारहाण केली. पतीच्या या त्रासाला कंटाळून सुमन हिने घरात असलेले डिझेल तिच्या स्वतःच्या अंगावर टाकून घेतले. त्याचवेळी आत्माराम याने त्याच्याजवळील माचीस काढून एक काडी पेटवून सुमन हिच्या अंगावर भिरकवल्याने तिच्या अंगावरील कपड्यांने पेट घेतल्याने ती गंभीर भाजली आहे. तिला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण ती 74% भाजल्याने तिला उपचारासाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रात्री तिच्या नवऱ्याने तिला पहिले हाणमार केली, मग ती घराच्या बाहेर निघायचा प्रयत्न केला पण त्याने निघू नाही दिलं तिला. मग त्याने तिच्या अंगावर रॉकेट टाकून तिला पेटून दिलं. तिला स्वतःहून तिला तिच्या अंगावरचे कपडे त्याने चाकूने फाडले आणि तिच्या अंगावर चादर टाकून तिला या ब्रिजवरून दवाखान्यात नेलं. किती वाजताची घटना आहे आणि काय भांडणं झालं होतं? भांडणं नवरा बायकोचेच भांडणं, नवरा बायकोचेच भांडणं झालं ते. आम्हाला काय एवढं माहीत बी नाही, आम्ही झोपलो होतो. मग आम्हाला दुसऱ्याकडून माहीत झालं की असं असं घडलं आहे म्हणून. तर रात्री एकाणतरी 12:30 झाले, आम्हाला 2 माहीत पडलं. नेलं सेंटरमध्ये नेल्यावर आम्हाला माहीत झालं. सुमन हिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिने दिलेल्या फिर्यादीवरून आत्माराम पवार यांच्याविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक RR पाटील करीत आहेत. सुमन आत्माराम पवार नावाची एक महिला तिच्या नवऱ्यासोबत राहत होती. नवरा बायकोचं रात्री भांडण झालं 2 12:30 रात्री. आणि त्या भांडणामध्ये सुमननी स्वतः अंगावर डिझेल ओतून घेतलं आणि भांडणामध्ये म्हटलं मी डिझेल ओतून आत्महत्या करतो. आणि मग त्या भांडणामध्येच तिचा नवरा आत्माराम पवार यांनी तिला काडी लावली आणि आग लागल्यामुळे ती भाजली. नवऱ्यानेच तिला भिजवली आणि ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केली. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर तिकडच्या हॉस्पिटलने कळवल्यावरून आम्ही पोलीस तिकडे जाऊन जबाब घेतला आणि जबाबावरून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अटक आहे? आरोपी अटक नाही आहे. आत्माराम हा पसार झाला असून विठ्ठलवाडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आकाश सहाने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.